राम राम मंडळी, मी विष्णू सानप. लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत कुणाचा आहे वार? मतदारांना कोणत्या प्रश्नाला जावं लागतंय सामोर? मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार? मागच्या वेळी निवडून दिलेले नेते त्याच पक्षात आहेत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय, महाराष्ट्राची राजकीय स्पंदने टिपणारा खास शो. पाहायला विसरू नका लेट्स अप मराठी. माझं म्हणजे पर्सनल मत हायट्रिक मारतील एवढंच. माझे मत तर राजा भाऊ आजी निवडून येतील. सविस्तर मत मोदी साहेबांना आहे. बाकी उद्धव ठाकरे येईल. उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे म्हणजे नाशिकची प्रथाच आहे का, रिपीट खासदार होत नाही. बघूया यावेळेला हेमंतराव होतात की राजाभाऊ होतात. कोण खासदार होईल दोघांपैकी? आपले हेमंत गोडसे. तर वाजेंचा नंबर लागलाच पाहिजे. वाजेंनाही संधी दिली पाहिजे. मने मन में तो शांति चाहिए इसलिए वो शांति चाहिए इसलिए शांतिगिरी मारा. हाँ कन्फ्यूजन है तुम आज माझं काय? प्रत्येक जनतेचं कन्फ्यूजन है दादा, कारण तेच म्हटलं आपले दादा आपले शिंदेचे हेमंत गोडसे की उद्धव ठाकरे यांचे राजा भाऊ बाजी. हेमंत गोडसे. हेमंत गोडसे बाबा. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे बाबांना बघायचं आपल्याला. शांतिगिरी बाबा. हो नाशिककरांच्या मनात यावर्षी मोदी विषय थोडे नाराज आहे. मी आहे नाशिक या शहरामध्ये. या शहराची ओळख ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक शहर म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात ओळख आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाचव्या टप्प्याचं इलेक्शनचं मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आहेत, तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजाभाऊ वाजे यांना तिकीट मिळालेलं आहे. तर शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवत असल्यामुळे या मतदारसंघामध्ये रंगतदार फाईट होण्याचे चिन्ह दिसत आहेत. मात्र नाशिककरांचा कुणाला कौल आहे हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाशिककरांच्या मनात आहे? खासदारकीची आता निवडणूक आहे, प्रचाराचा आवाज येतो आहे. कुणाचे आवाज दिसते काका? आवड का आता माझं म्हणजे पर्सनल मत हायट्रिक मारतील एवढंच, बाकीचं काही नाही. नाशिक मतदारसंघाचा हायट्रिक होईल, याच्या पुढं मी काहीच सांगत नाही. जोर कोणाचा आहे काय हे काहीच नाही. दोन्ही शिवसेना उभे आहेत. आता मग हायट्रिक कोण आहे आता तुम्ही ते तुम्हाला समजायला पाहिजे ना का? हायट्रिक कोण मारणार आहे? कोण मारेल तुम्हाला वाटतं अंदाज? अहो दोन्ही शिवसेनेत एक शिवसेना पहिल्यांदा उभा आहे आणि दुसऱ्याने 10 वर्ष केले तर म्हणजे हायट्रिक तोच मारेल ना. असा माझा हायट्रिक होईल. हायट्रिक होईल बस, दुसरं काही नाही. उद्धव ठाकरेंचे एक उमेदवार उभे आहेत आणि एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत हेमंत गोडसे. तुम्हाला काय वाटतं पुढचा खासदार कोणाच्या शिवसेनेचा होईल की शांतिगिरी महाराज होतील? असं एक दोघी उमेदवार चांगले, परंतु सहानुभूतीमुळं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे लोकांचा विचार झाला वेगळी झाली. उद्धव ठाकरेंना असं वाटतं माझ्या मते तर राजाभाऊ वाजी निवडून येतील नाशिक शहरामध्ये. का बरं एकनाथ शिंदे शिवसेना त्यांची वेगळी घेऊन तिकडे गेले म्हणून तुम्हाला असं वाटतं का? तो पण एक मुद्दा आहे आणि फरक असं आहे की त्यांना वेळ भेटला नाही लोकांची गाठी भेटी करायला. पण तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंचा उमेदवार इथून निवडून येईल? मला वाटतोय असं. लोकांची काय बरं कल आहे? तुम्ही आता रिक्षा चालवता, तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असतं. काय चर्चा आहे इथं? चर्चा तर दोन्ही उमेदवारांची चर्चा आहे. हवा कोणाची? हवा हवा तर सांगता येत नाही, पण माझ्या मते तर राजाभाऊ वाजेच काय वर्चस्व दिसतंय. मित्र आलेले तुम्हाला भेटायला, त्यांना विचारतो कोणाची हवा आहे नाशिकमध्ये? आता दोघांची हवा पावरफुल उमेदवार आहे दोन्ही. मला वाटतं भाऊ लोक मोदीला पाहून मत देतील गोडसेला. हा तुमचे मित्र म्हणतात की उद्धव ठाकरेचा उमेदवार. लोक काम आज कोण चालवत, देश कोण चालवत? मोदी साहेब. मोदीला पाहून लोक मत मोदी गोठी साहेबला मत देऊ शकते. बदलू पण शकतं ना सरकार? मला गॅरंटी नाही बदलू शकल भो. मोदीची गॅरंटी? मोदी 100% वडाप्रधान तोच बनणार आहे. 400 पार तोच करून टाकेल. 100% सांगतो. गुजरातमध्ये आज रेकॉर्ड आहे त्याचा. महाराष्ट्रात गुजरातमध्ये मी पण गुजरातीच आहे. इथं नाशिकला पण महायुतीचा उमेदवार तो लागून जाईल गोडसे लागल 100%. शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि उद्धव ठाकरेंचे राजाभाऊ वाजे. तुम्हाला काय वाटतं?
कोण खासदार होईल? आपला सविस्तर मत मोदी साहेबांना आहे, बाकी मोदीजींना मतदान दोन्ही शिवसेना आहे त्यांचं का? त्यांचं का आपल्याशी काही नाही, आपण मोदीजींना मतदान करणार. मोदींचा उमेदवारच उभा नाही ना इथे? आता आहे ना एक बीजेपीचा नाहीये, महायुतीचा म्हणायचं का? हा महायुतीचा उमेदवार तर मोदीजी यांना म्हणत. कोण आहे महायुतीचा उमेदवार उभा माहितीये का? हेमंत अप्पा गोडसे ना. हेमंत गोडसे येथील निवडून आपल्याला तर त्यांना मतदान आहे, बाकी पुढे काय? उद्धव ठाकरे येईल. उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटत आहे? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे नाशिकचा पुढचा खासदार? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंचा मला काय वाटतं नाशिककरांचं काय मूड आहे यावेळेस, कुणाला खासदार म्हणून संधी दिली पाहिजेत? दोन्ही शिवसेनेमध्ये टक्कर पाहायला मिळते आपल्याला. आता प्रश्न हा आहे का, लोक दोन्ही आहे शिवसेनेचेच, तर मतदान जे आहे का मागच्या वेळेला म्हणजे नाशिकची प्रथाच आहे का रिपीट खासदार होत नाही. बघूया यावेळेला हेमंतराव होतात की राजाभाऊ होतात. नाही हेमंतराव ऑलरेडी रिपीट झालेले आहेत. रिपीट झालेले पण आता पुन्हा काय घडेल ते सांगू शकत नाही. पण टाईट फाईट आहे. टाईट फाईट आहे सगळे. ओके एवढंच आहे. उमेदवार आहेत दोन्ही, एकनाथ शिंदेंचे एक आणि उद्धव ठाकरेंचे एक. कोण खासदार होईल दोघांपैकी? हेमंत गोडसे. हेमंत गोडसे एकनाथ शिंदेंचे. एकनाथ शिंदेचे खासदार होणार का? बरं एकनाथ शिंदे रिक्षा चालवत होते म्हणून वाटतं की तसं नाही, ते मोदींबरोबर आहेत म्हणून होणार आणि मोदीच येणार आता. मोदीच? हो मोदी. खासदार हेमंत गोडसे आणि पंतप्रधान मोदी. मोदी हो कन्फर्म? कन्फर्म. नमस्ते. आता खासदारकीच्या निवडणुकीची सुरू आहे, सगळी धामधूम. उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत आणि दुसरे एकनाथ शिंदेचे आणि तिसरे शांतिगिरी महाराज पक्ष. कोणाला पाहायला आवडेल खासदार म्हणून नाशिकचा? नाशिकचा खासदार म्हणून आता नवीन पिढी जर विचार करते तर हेमंत गोडसेंनाच परत चान्स मिळावा असं वाटतंय. पण त्यानंतर वाजेंचा नंबर लागलाच पाहिजे अजून. वाजेंनाही संधी दिली पाहिजे. दोन वेळेस गोडसेंना दिली संधी, आता यावेळेस वाजेंना दिलीच पाहिजे. हो का? बरं उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहे म्हणून का? नाही तसं नाही, एक नवीन आपला काय म्हणता नवीन चेहरा जनतेसमोर आला पाहिजे. काय बरं एकंदरीत दुसऱ्या लोकांच्या मध्ये चर्चा काय असती, कोणाची आवाज असती? आता सध्या तरी हवा वाजे साहेबांची चालले काय, त्यानंतर आता हे सत्ताधारी आहेत त्यामुळे यांचं पण चाललेलं आहे. हो काटे की टक्कर आहे. काटे की टक्कर आहे. नमस्ते. अभी चुनाव में शांतिगिरी महाराज खड़े हैं, तो आप अगला MP किसको देखना चाहते हैं नासिक का? एक तरफ हेमंत गोडसे, दूसरे तरफ राजा बहुवाजे और शांतिगिरी महाराज खड़े. शांति महाराज जी के. शांति महाराज क्यों चुनके देना चाहिए नासिक करों ने? क्या बताएं, बने मन में तो शांति चाहिए इसलिए वो. शांति चाहिए इसलिए शांतिगिरी महाराज? हाँ. क्या गड़बड़ हो रही है नासिक में? गड़बड़ जिस स्थान में रह रहा है आदमी उस स्थान से भगाया जा रहा है. पुराने भागो और नए रुक जाओ. अच्छा. साधु संतों को तकलीफ है. हाँ इसीलिए शांति से रहना चाहते हैं संत लोग. हाँ शांति से रहना चाहते हैं. आप क्या करते हो बाबा जी? हो गया, हम अभी से पूजा पाठ, कोई बुलाया तो गए, नहीं बुलाया तो नहीं गए, बैठे हैं. शांतिगिरी महाराज को पहचानते आप? फोटो देखा, बाकी नहीं देखा. फोटो देखा है, मगर जीत के कौन आना चाहिए? शांति महाराज. शांति बाबा. आपको क्या लगता है बाबा जी? हमको क्या होना चाहिए? हमको तो होना चाहिए शांति महाराज, होना चाहिए, आना चाहिए. क्यों शांति महाराज? शांति महाराज इसलिए कि अपन को बस शांति ही रहना चाहिए. शांति चाहिए. हाँ अब संत का राज. संत का राज होना चाहिए बराबर. संत का राज चाहिए नासिक. संत का राज चाहिए, तभी तो हम लोग रह पाएंगे, नहीं तो यहाँ कहाँ रह पाएंगे. हाँ हम लोग यहाँ पुराने हैं, बहुत पुराने हैं, लेकिन यहाँ यहाँ लोगों को है ना हड़काया जाता है, भगाया जाता है साधु संत लोगों को, तो अच्छे से ही होना चाहिए व्यवस्था उनका. इसलिए आपका खासदार चाहिए. बराबर बराबर, हम तो यही चाहते हैं कि शांति होना चाहिए. हेमंत गोडसे उभे आहेत महायुतीकडून आणि महाविकास आघाडी अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे आहेत आणि शांतिगिरी महाराज अपक्ष उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं पुढचा नाशिकचा खासदार कोण होईल? आता तसं सांगायला गेलं ना, माझे दादा आता काय इच्छा, आता काय सांगू तुम्हाला. काय तुम्हाला काय वाटतं कुणाला खासदार म्हणून बघायला आवडेल? तसं पाहायला गेलं तर
उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जायला नको, ती पण एक चुकी होती. आणि आमची इच्छा आहे की ठाकरे घराणं आहे, म्हणजे ठाकरे फॅमिली, आज ठाकरे म्हणजे आज महाराष्ट्राची शान आहे, ते पण असायला हवं. त्याच्यामध्ये सामान्य पब्लिक अशी आलेली की काय करावं त्यांना सुचत नाही, कोणाला यांना मत द्यावा का ठाकरेंना मत द्यावा की गोडसेंना, म्हणजे सगळं कन्फ्युजन जात आणि आपलेच वोट. आणि आपण एकमेकांवर विचार प्रचार करतोय, तरी पण एक दगडापेक्षा वीट बरी म्हणून कुठला उमेदवार जवळचा वाटतो, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे, की तिसरा पर्याय शांतिगिरी महाराज? आता महाराजांचं नाव काढल्यावरतीच आता काय बोलणार तुम्हाला. पण आता असं मी तुम्हाला आधी अगोदरच सांगितलं साहेब की हे जे राजकारण झालं विचित्र आहे, याला उत्तर काय द्यावं? सामान्य पब्लिक आता काय उत्तर देण्याची वेळ, आवडीने जाणार का मतदान करायला? हे तुम्ही तरी तुमच्या मनाला विचारणार का की मी वाजी साहेबांना मत देणार किंवा गोडसे साहेबांना मत देणार? बरोबर आहे की नाही? म्हणजे कन्फ्युजन आहे तुम आज माझं काय, प्रत्येक जनतेचं कन्फ्युजन आहे दादा. कारण तेच म्हणलं, आपले दादा आपले वोट तरी सुद्धा एक लावलेलं आहे राजकारणाचा पूर्ण. बरोबर आहे. काय आज माझं सासूरवाडी, म्हणजे मी गुजराती आहे, गुजरात सॉरी मी मराठा आहे, माझी सासूरवाडी गुजराती. मी जेव्हा गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये जातो ना, अहमदाबादमध्ये त्यांचे जे काय मित्र आहे, त्यांचे पण माझे पण तिथे गुजराती मित्र आलेले, ते वाटेल तेव्हा कामाला जातात. वाटेल तेव्हा का? बरं, कंपन्या आहे ना एवढ्या एवढ्या, डायमंडच्या फॅक्टरी कंपन्या. दोन दिवस सुट्टी घेते टेन्शन नाही, तिसऱ्या दिवशी परत कामाला जातात. इथं तसं दिसत नाही, इथं काय आहे तुम्ही सांगा ना. इथं म्हणजे मग हाच विचार आहे ना, मग हा विचार सगळ्या लोकांनी पकडायला पाहिजे की काय करायला पाहिजे काय. आपण पहिल्या प्रश्नाकडे येतोय, तरी पण सुद्धा कोण मग खासदार म्हणून पाहायला आवडेल? आता सजा आता मोदीजींशिवाय पर्याय कोणालाच आहेच नाही. मोदी शिंदेंचा उमेदवार मग आता काय करणार आहे? पुढचा खासदार कोण नाशिककरांना बघायला आवडेल, एकनाथ शिंदेचे हेमंत गोडसे की उद्धव ठाकरे यांचे राजाभाऊ वाजे? हेमंत गोडसे. हेमंत गोडसे का बरं? इतके 10 वर्ष ते खासदार होते, त्यांचे काय कामं केले त्यांनी आणि काय कामं आवडलं? कामं करण्यापेक्षा आमचे मोदी साहेब आले पाहिजे. मोदी साहेब आले पाहिजे. तुमच्या नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत, उद्धव ठाकरेंचे राजाभाऊ वाजे आणि एकनाथ शिंदेंचे हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराज पण आहेत मध्ये अपक्ष. काय वाटतं कोण खासदार होईल? खासदार आता त्याच्याबद्दल मला हवा कोणाची नाही. हवा उद्धव ठाकरे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेचे उमेदवार? एकनाथ शिंदेचे उमेदवार तरी पण हे आहे ना, काय नाव त्यांचं? राजाभाऊ वाजे. हा राजाभाऊ वाजे आहे ना. हेमंत गोडसेंचं कसं? हेमंत गोडसे बी आहे ना. बरं, दोघांची आहे पण मग आता कोण येईल? शिवसेना येईल ना. शिवसेना? पण कोणाची शिवसेना येईल, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची? आमची आता इच्छा आहे उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरेंची. काय नाशिकचा पुढचा खासदार कोणाला बघायचंय? बाबांना बघायचं आपल्याला. शांतिगिरी बाबा? हो. काय बाबांचं काय चांगलं कामं वाटले तुम्हाला, गोष्टी वाटल्या? आता त्यांना निवडून दिलं तर कामं करतील ना होते, असे पण कामं केले ते त्यांनी. दोन्ही शिवसेनेचे नको? नको नको, बोर झाले आम्ही शिवसेनेला. आता नको शिवसेना. काय चर्चा आहे लोकांमध्ये, काय चर्चा आहे सध्या? कामं नाही करती हो हे. दोन टाईम हेमंत गोडसेंना चान्स दिला, त्यांनी काय केलंच नाही ना. त्यांच्या गावात लाईट नाही लावला त्यांनी, तिथं काय लावणार आहे आपल्याला आता? त्याच्यामुळं महाराज बरे. हो महाराज बरे. दोन्ही शिवसेना नको? नको नको, अजिबात नको शिवसेना. काय आहे नाशिककरांच्या मनात? नाशिककरांच्या मनात यावर्षी मोदी विषय थोडी नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात कुठलेही ठोस असे निर्णय मोदी सरकारच्या काळात झाले. उदाहरणार्थ आपला शेतकरी बोरी एरिया आहे, त्याच्यामध्ये कांदा हा प्रमुख नगदी पीक आहे. नगदी पिकाच्या बाबतीत कुठल्याही भावांच्या बाबतीत ज्यावेळेस भाव वाढीची वेळ आली त्यावेळेस निर्यातबंदी लागू केली आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्याला या ठिकाणी बसला आणि पर्यायानं संपूर्ण सीझन या शेतकऱ्यांचा खाली गेला. आता शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका कोणाला बसणार आहे? तो शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका मोदी सरकारला 100% बसेल. या ठिकाणी आता हेमंत गोडसे उभे आहेत, ते तर म्हणतात हॅट्रिकची तयारी सुरू आहे त्यांची, काय होणार आहे? आता ते शेवटी शेतकरी ठरवणार आहे, कारण शेतकरी वर्ग सगळ्यात जास्त मोठा मतदार आहे इथे ग्रामीण भागातला, तर ते नाराजी नक्कीच व्यक्त होणार मतातून. भाई काय वाटतं इथं काय होईल, एकनाथ शिंदेचे हेमंत गोडसे आहेत आणि उद्धव ठाकरेंचे राजाभाऊ वाजे, कुणाची हवा नाशिकमध्ये? कोणाची हवा असं काय? मोदीच येणार आहे. मोदी? हां,
उमेदवार महायुतीचे हेमंत गोडसे आहेत, एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे तेच येणार आणि उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत राजा भाऊ वाजे, त्यांचं काय मत काय लोकांचं त्यांच्याबद्दल? काय मत नाही, तेच येणार आहे बीजेपी महायुतीचे उमेदवार मग तेच येणार आहे मग लोक म्हणतात की उद्धव ठाकरेंची पण फार हवा आहे नाशिक मध्ये. काय हवा नाही, काही कामं नाही केले त्यांनी. काय काम नाही केले? काही कामं केले तर बघा, काही कामच केले नाही. त्यांचेच खासदार तिकडे गेलेत ना एकनाथ शिंदेकडे. कोणी कुठं जाऊ द्या, शेवटी बीजेपी बीजेपी जे राम मंदिरचं काम केलं, बीजेपीचा उमेदवार नाही उभा, शिवसेनेचा आहे. हा ना मग शिवसेना चील हेमंत गोडसे. हेमंत गोडसे निवडणूक सुरू आहे. हा काय करायचं त्याला खासदार केला, काय करू करायचं काय त्याला खासदारला? खासदार निवडायचंय. उद्धव ठाकरेचा माणूस एक आणि एकनाथ शिंदेचा एक आहे. काय कोणाचं? उद्धव ठाकरेच. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेचं का नको? का बरं नको? सगळ्याच करायचं. सगळ्याच करायचं मग आता. अरे बाबा मला काय सांगता येत आहे? कोणाचा माणूस निवडून येईल काकू, एकनाथ शिंदेचा की उद्धव ठाकरेचा? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे काकू नमस्ते. बोला बोला. खासदारकीची निवडणूक सुरू आहे. उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहेत राजा भाऊ वाजे आणि एकनाथ शिंदेचे उभे आहेत हेमंत गोडसे. तुम्हाला काय वाटतं कोणाला खासदार म्हणून पाहायला आवडेल? एकनाथ शिंदेचा गोडसे आणि उद्धव ठाकरेंचे राजा भाऊ वाजे. पण आता दोघांचं आपण एवढं बघितलेलं नाही ना काय ते, त्यामुळे काय सांगू मी असं. काय तुम्हाला काय वाटतं, वाजेंची हवा येते की हेमंत गोडसे? वाजे कुठले येते मशालचे वाजे हे उद्धव ठाकरे ते माहित आहे, पण आता अजून तर मला तर एवढं काही दोघांमध्ये एवढं काही वाटत नाही. मग शांतिगिरी महाराज पण येत अपक्ष उभे एखाद्या वेळेस या दोघांच्या मध्ये, तो शांतिगिरी महाराज सुद्धा येऊन जाऊ शकतो. तुम्हाला शांतिगिरी महाराज माहित आहेत? माहिती आहेत का शांतिगिरी महाराज? काय नाव ऐकू नये माहित तर काही नाही बाबा, कारण आपण आमचं कसं घर आणि दुकान एवढंच असतं. राजकारणातलं काही माहिती? एवढं माहिती नाही जास्ती. आता आपण आणि भलते मध्ये निघून जाता. काय केलं त्यांनी? आता हे बघा ना, 12 आमदार आता परत येऊ राहिले. काय केलं त्यांनी, काय म्हणताय तुम्ही? आता बाळासाहेब ठाकरेच्या कडे राहो ते आमदार आणि निघून गेले आपल्याकडे शिंदेकडे घेऊन. बरं, इथे फोडाफोडी जे काम चालू आहे दुसरं काय? बरं, नाशिक मध्ये आता दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत, तुम्हाला काय वाटतं? वाजे वाजे नक्की. काय बरं, काय एकंदरीत सगळ्या नाशिककरांनी काय ठरवले? आता नाशिकचे काय ठरवले, माझे मत आहे फक्त की वाजे वाजे. उद्धव ठाकरेंचा माणूस? हो उद्धव ठाकरेंचा. हो याच्या आधी उद्धव ठाकरेचाच माणूस निवडून गेलता? हो, त्यांनी चूक केलेली होती, त्यांनी आमदारकी दिली खासदारकी दिली त्यांना. हो काय म्हणता, आता नाशिकमध्ये 2 दिवसावर निवडणूक आलेली आहे, तुम्हाला काय वाटतं नाशिककरांच्या मनातील खासदार कोण आहे, कोणाला खासदार पाहायला तुम्हाला आवडेल? खासदार हा सर्व जनता ठरवते, परंतु आत्ता सध्या ज्या परिस्थितीमध्ये राजकीय वारंवार आहे त्या दृष्टीने इंडिया आघाडीचे राजाभाऊ वाजे निवडून येतील असं एकंदर वातावरण आहे आता. गोडसेंना तुम्ही हॅट्रिक करण्यापासून रोखणार आहात का? गोडसेंना हॅट्रिक करण्यापासून केंद्र सरकारबद्दल जी कांद्याच्या बाबतीत जी शेतकऱ्यांचा जो रोष आहे तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता ह्यावेळेस गोडसेंना रोखवतील लोक असं शेतकरी असं वाटतंय. तुमचा प्रामुख्याने रोष कोणावर, नेमकं केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंटवर आहे की हेमंत गोडसेंवर? हेमंत गोडसेवर रोष असण्याचं कारण, हेमंत गोडसे हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून केंद्रामध्ये तिकडे आम्ही त्यांना पाठवलं होतं आणि कांद्याच्या संदर्भात त्यांनी आपली रोखठोक जी भूमिका मांडायला पाहिजे होती लोकसभेमध्ये, त्या पद्धतीने त्यांनी ती भूमिका मांडली नाही, त्याबद्दल शेतकऱ्यांचा तीव्र रोष आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांचं पारडं जड, ह्यावेळेस पारडं जड. नाशिककरांची कोणाची हवा सुरू येते नाशिकमध्ये? इथे सगळ्यांची आपले काय माल आहे त्यांचं. इथं महायुतीचे हेमंत गोडसे उभे आहेत आणि उद्धव ठाकरेंचे राजाभाऊ वाजे उभे आहेत. राजाभाऊ ओळखता का तुम्ही त्यांना? माल नाही ओळखते ते, पण मी ओळखते त्यांना. बरं, कसा माणूस आहे वाजे, तुम्ही त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवताय? माणूस चांगला म्हणून विश्वास आहे ना आमचा. मोदीजींच्या बाजूने महायुतीकडून हेमंत गोडसे उभे आहेत आणि ते असं म्हणतात. माणूसच नाही आहे, कोण आहेत मग मोदी? गाढव आहे का माणूस आहे ते समजत नाही. बरं, फार राग आहे ना.
काहीच काही काही लायकीच नाही त्याची काही शेतकऱ्याच्या विषय कुठल्याच विषयामध्ये मोदी काही माणूस आहे का? फक्त त्याला एकदा इथून निवडून गेला सगळे देश फिरायचे. मोदीजी म्हणतात 400 पार आहे यावेळेस. असू द्या ना, मग समजाल ना तुम्हाला बी त्यांना. नाशिककर म्हणून काय त्यांना, मोदीजींना काय सांगाल? मोदीजीला हे सांगणार तुम्ही हादीपार म्हणून आमच्याकडून. हद्दपार हद्दपार त्याच्या बहुवाजी की हेमंत गोडसे. हेमंत गोडसे हेमंत गोडसे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचं काय? जे ते त्याच्या मनाचे विचार आहे. माझा विचार होता मी सांगितला स्पष्ट. हेमंत गोडसे हॅट्रिक करणार? 100% करणार. 100%.